नमस्कार मित्रांनो, ॲनिमल्स फ्रेंड बार्शी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आमची ही संस्था गेले 16 वर्ष प्राणी पक्षी आणि सापांसाठी काम करत आहे आणि दरवर्षी आम्ही जर उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचे टप आणि त्यांच्यासाठी कृत्रिम घरटे आम्ही तयार करत असतो. पण दरवेळेस आम्ही स्वतः बनवून सर्वांना वाटतो किंवा लोकांच्या घरी घरी जाऊन आम्ही लावतो ते. पण यावेळेस आम्ही असा संकल्प केला आहे की प्रत्येक माणूस उन्हाळा लागला असता आपल्या स्वतःच्या घरामध्ये स्वतःहून स्वतःच्या हाताने बनवलेले घरटं किंवा पाण्याचा टप लावून आपल्या घराची सुशोभीकरण करू शकतो. तर आपण समाजामध्ये राहतो आणि आपलं समाजाबद्दल काहीतरी देणं लागतं, त्यामुळं खरंच मित्रांनो, तुम्ही स्वतःहून पक्ष्यांसाठी मुख्य प्राण्यांसाठी ह्या गोष्टी जर स्वतःहून तुम्ही बनवून जर लावल्या तर त्याचा आनंद आम्हाला जास्त मिळेल. तर मित्रांनो, तर हे घरटे किंवा पाण्याचे टप लागण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, घरातल्या सोप्या गोष्टी आहेत, असं काय अवघड नाही. तर प्रथम तर ते जाणून घेऊ. इथं पाहू शकता हे पाण्याचे टप आहे. हे जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर 5 रुपयाला एक टप भेटतो आणि एक कमी क्वांटिटीमध्ये घेतले तर 10 रुपयापर्यंत टप मिळतो. हा पुट्टा आहे, जेणेकरून आपण पार्सल वगैरे काय मागवतो ऑनलाईन वगैरे त्याचा पुट्टा. ही पट्टी, नंतर हा मार्कर आहे, चाकू आहे, कैची, पक्कड, आणि जर थोडं डेकोरेट घरटे तुम्हाला जर बनवायचे असेल तर त्यासाठी हा जिलेटिन पेपर आहे. त्यानंतर एक खाकी चिकट टेप आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही नायलनची रस्सी आहे, ही जुना आपला भरणी वगैरे हे म्हणता येईल त्या हिशोबाने आहे. तेलाचा डब्बा. आणि मित्रांनो, इकडं हे पहा, हे जे आहे ते आपल्या इथं जे डिजिटल बॅनर बनवतात का ना, त्याच्यासाठी जो पेपर यूज केला जातो त्याचा रोलर आहे. तो तुम्ही कोणत्याही डिजिटलच्या तुमच्या लोकलच्या दुकानी जर मागितला तर ते तसेच देतात, त्याचा कोणताही कसलेही प्रकारचे पैसे पण घेत नाही. आणि दुसरं म्हणजे या कटरच्या द्वारे हा तेलाचा डब्बा आम्ही कट करून एक छानसं पाण्याचा टब आणि पक्ष्यांसाठी खायची जागा बनवून दाखवणार आहे. आणि मित्रांनो, जर वयाने कोण लहान असेल तर कटरचा उपयोग करताना मोठ्यांची मदत घ्या, जेणेकरून लहान जर कोण आमचे व्हिडिओ बघून जर हा करण्याचा प्रयत्न केला असेल तर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करताना मोठ्यांची सहायता घ्या. चला तर मग आपण बनवूया. प्रथमतः मित्रांनो, हे जे मी तुम्हाला म्हणलं होतं की मार्केटमध्ये कुठं पण अवेलेबल भेटतो पाण्याचा टप, तर पक्ष्यांसाठी आपण ह्याने पानवटे कशी निर्माण करू शकतो ते मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. प्रथमतः आपल्याला काय करावं मित्रांनो, हे नायलनच्या दोरीचे 3 समान तुकडे घ्यावं लागतात आपल्याला. हे अशा प्रकारे व्यवस्थित जपून कट करायचं आहे. हे अशा प्रकारे 3 समान तुकडे आपण घेतलेले आहेत मित्रांनो. आणि हे जे टब आहेत त्यांना जर तुम्ही एक गरम तार करून इथं होल पाडले, तुम्हाला दिसू शकतात का बघा, इथं होल पाडलेले 1, 2 आणि 3. आता हे प्रत्येक होलाला ही प्रत्येक नायलन दोरी गाठ मारायची आहे. समांतर व्यासात घेतलेले आहे. हे पूर्ण झाल्यानंतर 1 मिनिट दाखवतो हो का, या आधी आम्ही ऑलरेडी एक बनवून ठेवलेलं आहे. हे अशा प्रकारे ह्यात पाणी ओतून जिथे तुमचे पक्षी किंवा चिमण्या वगैरे घराशेजारी येतात सावलीच्या ठिकाणी हे जर अडकवलं तर खरंच उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. तर मित्रांनो, आत्ता तुम्ही जे बघितलं पाण्याचा टब, पक्ष्यांसाठी पाण्याचा टब बघितला, तर आता पक्ष्यांसाठी आपण जे घरटे कृत्रिम घरटे जे हे बॉक्स दिसतोय ह्या बॉक्सवर आपण बनवणार आहे. ही जी वाटे आहे एक ह्या वाटेने आपण एक ह्या बॉक्सवर असा मार्क करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला दिसतंय असं मार्क करून घेतल्यानंतर हे असं मार्किंग केलेलं आहे मित्रांनो. ह्या मार्किंग नंतर आपण ह्या चाकूच्या साह्याने हे आता आपण कट करणार आहे. हे जे कट केलेलं आहे आम्ही ऑलरेडी थोडं कट केलेलं आहे मित्रांनो, तर अजून थोडं याला पूर्ण संपूर्ण कट करून हे असं गोल पूर्णपणे गोल आकाराचं
आपण हे कट करून घेणार आहे. हे जे कट केलेलं आहे, हे जे मित्रांनो हे वेज आम्ही कट केलेलं आहे, याची जी साईज आहे 2 इंच किंवा त्यापेक्षा कमीच असावी, जास्त नसावी. जास्त जर साईज केली तर चिमणीचं गर्ट बनवण्यात तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम किंवा चिमणी याद वाचण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे आपण हे कट केलेलं आहे आणि याला आता सिम्पल असं ही दोरी आहे नायलॉनची, ह्या दोरीने आपण ह्या ठिकाणी असं काही बर्नीला असं वेज अडकवायची सोय असते मित्रांनो, काहीला नसल तर तुम्ही हे वेज पाडून घ्या मित्रांनो. जरी हे बघा मित्रांनो, हे साधं आणि सिम्पल टाकाऊ वस्तूपासून छान असं गर्ट झालेलं आहे. याला तुम्ही कलर करायचं म्हणलं तर कलरही करू शकता, घरात लावू शकता, घराच्या बाहेर अंगणात कुठेही तुम्ही हे चिमणीचं छान असं गर्ट लावू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आता ज्या प्लास्टिकच्या बरणीपासून जे गर्ट बनवलेलं आहे ते आम्ही एका आडोशाला लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच प्रकारे आम्ही अजून एक वेगळ्या बरणीचं आणि वेगळ्या प्रकारचं अजून एक गर्ट आम्ही बनवलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे टाकाऊ वस्तूपासून तुम्ही सुंदर आणि छान प्रकारे गर्टे बनवू शकता. तशाच प्रकारे आम्ही अजून एक लाकडाचं गर्ट बनवलेलं आहे. तुम्ही जे गर्टे बघितलेलं आहे ते मित्रांनो आता प्लास्टिकच्या बरणीपासून बनवले, त्याचप्रमाणे हे आम्ही लाकडाचा अजून एक प्रकार गर्ट बनवलेला आहे. यात पाहू शकता ऑलरेडी ह्यात चिमण्या राहत आहेत. तर मित्रांनो, प्लास्टिकचा टब आणि बरणीची कृती झाल्यानंतर तिसरं जे आहे ते आपण हे पाहू शकता. जे डिजिटल छापायचे वगैरे दुकान असतात, ग्राफिकचे दुकान, तर यामध्ये हा रोल भेटतो फ्री ऑफ कॉस्ट. तर हा पाहू शकता आपण अशा तऱ्हेने आहे. तर यापासून आपण चिमणीचं गर्ट तयार करणार आहोत, जेणेकरून हे सगळं एकदम सोप्या पद्धती आहे. तर आपण पाहूया आता ही पट्टी आपण 1 फूट अंतरावरून याला मार्किंग करून घेऊया अगोदर. मार्किंग केल्यानंतर ना हे इथून कट करूया आपण, जे आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे कट. पाहू शकता आपण अशा प्रकारे आहे. घरामध्ये 1 पुठ्ठा असतो, पुठ्ठा तो आपण एवढ्या साईजचा घेऊया आणि याला मार्किंग करून घेऊया. मित्रांनो, मार्किंग करताना 2 वर्तुळ काढायचे त्याच्यावर. अशा प्रकारे वर्तुळ काढून ते आपण कात्रीच्या साह्याने गुरुतीने कट करून घेऊया. आणि मित्रांनो, मागच्या वेळेस एक तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर हे 1 फूट अंतर का ठेवायचं का, तर 1 फुटापेक्षा अंतर जर कमी ठेवलं तर जेव्हा ते चिमणींचे पिल्ल जेव्हा मोठे होतात जेव्हा उडायचा प्रयत्न करतात, अर्धवट जे तयार झालेले असतात ते उडताना बाहेर पडू शकतात प्रयत्नच्या नादात. त्याचं जर तुम्हाला एक व्हिडिओ उदाहरण जर बघायचं असेल तर वरती जे आय बटन आहे का नाही त्यात आम्ही एक लिंक देऊन ठेवलेले, ते व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळं शक्यतो तर 1 फुटाचंच अंतर ठेवायचं. आपण हे अशा प्रकारे वर्तुळ कट केलेले आहे, वर्तुळ आकारात कट झालं का नाही ते पाहून घ्यावं, जेणेकरून याची चिकटे व्यवस्थितरित्या बसला जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा रीतीने आपण पूर्ण वर्तुळाकार याच्या साईज एवढं ऍक्युरेट माप घेतलेलं आहे आणि त्याची एक साईड आपण अगोदर पॅक करून घेतोय, जे की आपण चिकट टेपच्या साह्याने त्याला पूर्ण पॅक करणार आहोत.
आणि मित्रांनो पाहू शकता आपण जे खोक्यासाठी पॅकिंग करतो ते खाकी कलरची का, तर जेणेकरून हे खोड किंवा लाकूड म्हणजे त्या पक्ष्यांनाही नॅचरली वाटलं पाहिजे, त्यांच्या समानच कलर आहे असं समजून ते त्यात एकदम सेफली राहू शकतील, यासाठी खाकी कलरचा चिकट टेप वापरायचा आहे. तर आपण आता ही गौरवने सांगितल्याप्रमाणे एक साईड पूर्ण ह्याची पॅक करून टाकू आपण. चांगल्या रीतीचा आणि एकदम फिट पॅक करायचा आपल्याला, कुठेही थोडासा ही गॅप राहू नये. मित्रांनो पूर्णपणे एक साईड पॅक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे पॅक झालेलं आहे. आता हे जे दुसरं वर्तुळ कट केलेलं आहे तर त्याला आपल्याला काय करायचं, हाफ म्हणजे अर्ध कट करायचं आणि अर्धी साईड पॅक करायची फक्त. तर प्रथमतः आपण याला अर्ध कट करून घेऊ. अशा प्रकारे अर्ध कट झाल्यानंतर बरोबर हे अशा प्रकारे आपल्याला हे अडकवायचं आहे आणि हे तर चिकट टेप लावून घ्यायचं आहे आपल्याला. मित्रांनो आता एक साईड अर्धी आणि एक साईड पूर्ण पॅक झाल्यानंतर कशा प्रकारे दिसते ते तुम्ही पाहू शकता. आता मित्रांनो काय करायचंय, कधी कधी पिल्ल आहेत का ना ह्या इथपर्यंत येतात आईची वाट बघण्यासाठी, मग त्या चिमणीला सपोर्टसाठी आपल्याला फक्त इथं उभारण्यासाठी इथे एक छोटीशी काठी एक आपल्याला इथं चिटकवायची आहे. एकदम मजबूत रित्या काठी झाल्यानंतर आता मित्रांनो ही पूर्ण खाकी टेक आपल्याला रॅप करायचा आहे. कशामुळं की जेणेकरून हे प्लास्टिक असल्यामुळं पावसाळ्यात जर घरट्यांवर पाणी पडत असेल तर हे आपलं बॉक्स असल्यामुळं हे भिजू शकतं, तर जर ह्याला जर आपण चिकट टेप लावला तर हे वॉटरप्रूफ होतं. त्यासाठी आपण पूर्ण रॅप करून घेऊ खाकी चिकट टेपनी. मित्रांनो प्रॉपरली पूर्णपणे घरट तयार झालेला आहे आणि मित्रांनो ह्याला एखाद्या तारेच्या साह्याने बाइडिंग तारेच्या साह्याने आपण एका आडोशाच्या बाजूला किंवा जिथे सावली आहे त्या ठिकाणी जर हे असे अडकवलं तर चिमण्या खूप चांगल्यारीत्या ह्याच्यात पिल्लं देऊन त्यांना जन्म देतात आणि निसर्ग वाढीत साथ मिळते. आणि मित्रांनो तुम्हाला अजून ह्याच्यातनं काही आयडिया किंवा एक डिझाईनशीर किंवा एक तुमच्या घराला शोभा देण्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे रंगीत कागद वगैरे वापरून त्याला काय अजून आकर्षक बनवू शकता. मित्रांनो आता आपण पक्ष्यांसाठी हे आपला रिकामा डब्बा आहे त्याने आपण खाद्य आणि पाणी दोन्ही एकत्र कसं तयार करता येईल त्याची कृती बघणार आहे. त्यासाठी आपण लागणारे साध्य आहे त्याचा डब्बा, एक पक्कड, ग्राइंडर, पट्टी, मार्कर आणि एक खिळा. आता आपण मार्किंग कशी करायची ते बघून घेऊ. मार्कर घेऊ, एक पट्टी घेऊ, खालनं आपण एक 10 सेंटीमीटर अंतरावर एक खून करून घेऊ तिन्ही साईडला. तसेच वरच्या साईडला बी करून घेऊ. वर्ण बी अंदाजे 1-4 सेंटीमीटर आपण सोडत आहे. तसं साईडला बी 1-3-4 सेंटीमीटर सोडणार आहे आपण. ही आपली मार्किंग करून झालेली आहे आता तिन्ही साईडला.
आता आपण ग्राइंडरच्या साहाय्याने कशी कट करायची ते पाहू आपण। आता ग्राइंडरच्या साहाय्याने आपण कट कसं करतात ते बघूया। मित्रांनो आता हे तिन्ही साईडवरनं कट करून झालेलं आहे आपलं, तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला बी कट करायचं करून घ्यायचं आधी। मित्रांनो आता आपण हे पाहत आहे तिन्ही साईडला कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला बाहेर फोल्ड करायचं आहे, याला पकडच्या साहाय्याने फोल्ड करायचं आपल्याला। इकडं दोन्ही साईडला थोडं थोडं करून घ्यायचं पहिल्यांदा। मारून झाल्यावर आता आपल्याला ओढे अजून सरळ एक गडी मारायचे। मित्रांनो आता आपण पहिल्यांदा सरळ मारली पण पलटी मारली। आता आपल्याला इथं इकडे एक इकडे एक इथे एक आणि इथे एक असे चार कट मारून घ्यायचे थोडे एक एक बोटाच्या अंतरावर। मित्रांनो आता आपण चारही कोपऱ्याला कट मारून घेतलेले आहेत। आपल्याला आता हे दुमडायचे आहेत। थोडस सावधानता बाळगायचे, पत्रा लागण्याचे चान्सेस भरपूर असतात, त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक आणि मोठ्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे काम तुम्ही करा। लहान मुलांनी तर शक्यतो ट्राय करू नका यांना। जर तुम्हाला जमतच नसेल तर कोणत्याही वर्कशॉपमध्ये जाऊन तुम्ही ती कट करू शकताय। आपण आता इकडच्या साईडला बी राहिलेला पत्रा दुमडून घेणार आहे। पाहू शकतात आपण या पद्धतीने दिसून येऊ शकतात। मित्रांनो आपण आता एक साईडला केलेलं आहे, असेच आपल्याला तिन्ही साईडला करून घ्यायचं आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जी एक साईडला बनवलेलं आहे, असं तुम्ही चारही साईडनी पण करू शकता। किंवा तुम्हाला भिंतीच्या सर्फेसला जर लावायचं असेल तर तुम्ही ते तीन साईडने पण करू शकता। आता मी एक साईड कम्प्लीट झालेली आहे त्याची, त्याचप्रमाणे आता उरलेल्या दोन साईड कम्प्लीट करून घेणार आहे। शक्यतो मित्रांनो आता पक्कडचा यूज करा, तुम्ही हाताने करण्याचा ट्राय करू नका। बघू शकता मित्रांनो तुम्ही जवळपास तिन्ही साईड कम्प्लीट झालेलं आहे आणि आता त्याला थोडस फिनिशिंग आणि कुणाच्या हाताला लागू नये यासाठी आपण थोडस त्याला फोल्ड करून घेतोय व्यवस्थितरित्या। त्याच्यानंतर तुम्ही बघा आता मित्रांनो कशा प्रकारे करतोय हा अक्षर। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता तिन्ही साईड कम्प्लीट झालेलं आहे। तर ह्याच्यावर आपण ह्याच्यात तांदूळ किंवा खाद्य ठेवणार आहे। ते खाद्य ठेवल्यानंतर
चिमणी याच्यामध्ये बसणार आहे. बसल्यानंतर हे पूर्णपणे असं लवचिक आहे, त्याला फिट राहण्यासाठी आपण इथं दोन अशी वेज मारून घेणार आहे. इथं आणि या साईडला वेज मारल्यामुळे त्याला असं पूर्ण सपोर्ट भेटेल. सपोर्ट भेटल्यामुळे हे खाली दबणार नाही. आता आपण याला वेज मारून घेऊ. बघितलं मित्रांनो, आपण ते वेज मारून घेतलेलं आहे त्याला सपोर्टसाठी. तर आता बाइंडिंग तार जे आहे आपण त्याला सपोर्टसाठी देत आहोत, जेणेकरून ते खाली वाकलं नाही पाहिजे याकरिता. पाहू शकताय मित्रांनो, अशा प्रकारे आपण सपोर्ट द्यायचा आहे जेणेकरून हे खाली वाकलं गेलं नाही पाहिजे. इकडं एक साईडला तार लावलेली अशी अशीच तिन्ही साईडला तार लावून घ्यायची आपल्याला. मित्रांनो, हे आपण हे चार हे केलेले की जेणेकरून आपण मध्ये सेंटरला वगैरे लावू शकतो, पण काय काहींना अडचण असते त्यासाठी आपण भिंतीच्या साईडला लावण्यासाठी तीन ह्याचं केलेलं आहे. आणि क्रिएटिव्हिटीसाठी आपण वरी दुसरा पत्रा कापून छप्पर टाईप म्हणजे आणि कलरिंग वगैरे करून अट्रॅक्टिव्ह दिसेल असं करू शकता आपण. मित्रांनो, मी पाहू शकता की 1, 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारच्या वस्तू जे घरातल्या टाका वस्तूपासून तुम्हाला बनवण्यासाठी आम्ही सांगितलेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, तर खरंच तुम्हाला खूप आनंद वाटणार आहे मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे आत्ताशी उन्हाळ्याची सुरुवात आहे मित्रांनो, आणि अजून खूप ऊन वाढणार आहे. आणि आम्ही ॲनिमल्स फ्रेंड जेव्हा पशुपक्ष्यांचे रेस्क्यूचे काम करतो तर जास्त तर उन्हाळ्यामध्ये पक्षी डिहायड्रेशनचे म्हणजे अति उन्हाने पाणी न मिळाल्यामुळं ते दगावतात. आणि पक्षी असं अशी गोष्ट आहे की ती जर एकदा जर डॅमेज झाले तर 10% ते रिकवर होतात, अन्यथा त्यांची डेट होते, जास्त करून ते मरण पावतात. त्यामुळे मित्रांनो, हे ॲनिमल्स फ्रेंड आम्ही 4 वर्ष झालं हे मिशन राबवतो. आमच्या मिशनचं नाव आहे तहान भागवा पक्षी वाचवा. आणि प्रथमच आम्ही दरवेळेस आम्ही स्वतःहून वाटत होतो, पण यावेळेस थोडी वेगळी कल्पना करून सर्व मित्रांच्या संगतमतीने आम्ही घराघरी ह्या प्रत्येक वस्तू बनवता याव्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने लावा, त्यामुळे ही बनवलेली. ते सोडलं तर मित्रांनो, ही काही वस्तू जरी सोडल्या तरी पाहू शकता आमचे मित्र अक्षय गोडके यांनी बघा एक असे बाहेर भंगार पडलेल्या वस्तूनुसार पक्ष्यांसाठी इथं तांदूळ आणि इथं दोन्ही साईडला पाणी ठेवलेले अशा अनेक कल्पना. ही ह्या कल्पना काहीच नाहीत, तुम्ही अजून तुमच्या मनात ज्या कल्पना सुचतात त्या कल्पनेनुसार तुम्ही पक्ष्यांसाठी किंवा मुक्या जनावरांसाठी मदत करू शकता. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मित्रांनो, ॲनिमल फ्रेंडच्या माध्यमातून हे जे पाण्यासाठी टब बनवलेलं आहे पक्ष्यांच्या पाण्यासाठी, ते आम्ही विनामूल्य वाटप करणार आहोत. तर यासाठी आमच्या ॲनिमल टीमशी संपर्क साधा तुम्ही. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि सापांविषयी किंवा अन्य वन्यजीव किंवा पशुपक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, स्पेशली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.